नमस्कार, वेलकम टू ABMCM न्यूज. मी ऐश्वर्या, आज स्वागत करते तुमचा एका स्पेशल, एका वेगळ्या जॉनरच्या चित्रपटाच्या टीम बरोबर. आज आपण आहे रहस्य नावाचा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे आणि त्याचे दिग्दर्शक आणि मुख्य कलाकार सर्व आज आपल्याला भेट द्यायला आलेले आहेत. हॅलो सर. सो चित्रपटाचं नाव आहे रहस्य. आता रहस्य काय आहे हे जाणण्याची उत्सुकता तर आम्हाला आहेच. एक पहिला प्रश्न माझ्या मनात हाच येतो की या चित्रपटाचं रहस्य काय आहे. रहस्य तुम्ही 7 फेब्रुवारीला चित्रपटगृहातच बघाल, पण एक छोटीशी स्टोरी लाईन सांगतो मी. चार पाच फ्रेंड्स असतात कॉलेजचे, ते एक सरप्राईज ट्रिप काढतात जंगलामध्ये आणि फिरताना काही इन्सिडन्सेस होतात त्यांच्यामध्ये. एक त्यांची एक मैत्रीण हरवते रस्त्यामध्ये आणि ती हरवल्यानंतर तिला शोधण्यामध्ये एक एक रहस्य उलगडत जातं, ते तुम्हाला 7 फेब्रुवारीलाच कळेल. या कथेचं इन्स्पिरेशन काय होतं, सत्य घटनेवर आधारित? नाही, एक काल्पनिक आहे आणि जस्ट एंटरटेनमेंट म्हणून बनवलं आहे आणि यामध्ये आम्ही जवळजवळ 40% व्हिएटचा वापर केला आहे. ज्यातून आम्ही टेक्नॉलॉजी मराठीमध्ये कोणी यूज करत नाही जास्त, ते आम्ही करून दाखवलं आहे. ओके, म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे मराठी चित्रपटात 40% VFX-चा एक चित्रपट पाहायला मिळतो. आमचं एक गाणं आहे चांदरातीचे म्हणून, जे आता नुकतंच लॉन्ग झालं आहे, तर त्यामध्ये पण ते गाणं 100% VFX आहे. आणि आमच्या नंदुरबार सिटी पासून, म्हणजे माझं जे होमटाऊन आहे नंदुरबार, तिथून हे लोकेशन जवळ आहे, म्हणजे 1 hour डिस्टन्सवर. आम्ही कॉलेजला असताना तिकडे जात असायलो, तेव्हा मला वाटलं काहीतरी की या जागेवर काहीतरी शूटिंग व्हायला पाहिजे, कारण मी एवढे मूवीज बघितले ना आतापर्यंत, त्यामध्ये लोकेशन्स खूप असायचे. असं एक वेगळं लोकेशन होतं जे कोणत्या, म्हणजे इंडस्ट्रीमधल्या लोकांना माहिती पण नाही आहे. तर एक तोरणमाळ म्हणून स्पॉट आहे तिथे, नंदुरबारपासून 80 kilometers आहे आणि महाराष्ट्रातलं 2 नंबर थंड हवेचं ठिकाण आहे, हिल स्टेशन आहे ते. अच्छा. तर तिथे बऱ्याच गोष्टी म्हणजे मला दिसल्या आणि मी जेव्हा ठरवलं की मला इथे काहीतरी बनवायचं आहे, तर मी हॉरर डॉग पिक्चरचा कन्सेप्ट निवडला आणि एक जंगलाचा सामी जायचो कॉलेजला असताना, तसंच आम्ही तसंच मी हे मांडून ठेवलं. हळूहळू एक एक स्पॉटवर मी ते डिझाईन करत गेलो आहे की इथे हसी मिळेल, इथे हसी मिळेल. घोस्ट जे हे पार्ट आहे त्याच्यामध्ये बरेच लोक बिलीव्ह करतात, काही लोकांना विश्वास नाही, तुमचं काय मत आहे त्याबद्दल? माझाही कसं विश्वास नाही, कारण जोपर्यंत स्वतःच्या समोर ते घडत नाही तोपर्यंत माणूस कधी, जसं आपलं देवावर श्रद्धा आहे तसं आपण याच्यावर ठेवायला पाहिजे थोडी वेळ, कारण आपण देवाला बघितलं नाही पण आपण मानतोच नाही, तसं आपण एक पार्ट आहे. तो मी म्हणजे मी मानत नाही, पण एक यामधला जो हिरो तो नास्तिक दाखवला आहे, हिरोचा जो उदाहरण देतो तो नास्तिक दाखवला, तो पण विश्वास ठेवत नाही. त्याच्यासोबत काय घडतं, त्याला काय कामात येतं, कोणती गोष्ट त्याला कामात येते शेवटी, हे तुम्हाला मूवी मध्ये बघायला असतं. ओके, आता आपण जाणून घेऊया फिल्मच्या पोस्टरवर जी मुलगी आपल्याला दिसत आहे ती तिच्या एका वेगळ्याच लुकमध्ये आहे, एकदम हॉरर असा लुक, पण इथे ती खूपच स्वीट दिसते. सो चला जाणून घेऊया तिच्या कॅरेक्टरबद्दल की ती काय भूमिका आहे तिची. नमस्कार, मेरा जो नाम है स्वाती शुक्ला है और जो मेरा कॅरेक्टर नेम है वो जोया है. जैसा कि आप ये पोस्टर में देख सकते हैं, ये मेरा पूरा कैरेक्टर है उसमें. एंड मैं भोपाल से बिलोंग करती हूँ, तो मुझे सॉरी इसके लिए कि मुझे मराठी नहीं आती है, तो मेरा जो कन्वर्सेशन है वो हिंदी में ही होगा. बहुत ही इंटरेस्टिंग कैरेक्टर है एक्चुअली इस मूवी का ये, कि इस जोया में बहुत ही इनोसेंट सी लड़की है, एक्चुअल में बहुत इनोसेंट है और बहुत ही उसमें सारी चीज़ें आके मिक्स हो जाती हैं, कि कहीं कभी वो बहुत फनी रहती है अपने फ्रेंड्स के साथ रहती है, कभी वो बिल्कुल शांत हो जाती है, फिर कुछ ना कुछ ऐसे इंसिडेंट होते हैं कि वो सारी चीज़ें जाके उस कैरेक्टर में आके बदल जाती है, जिस पे ये पूरी मूवी जो है सेंट्रलाइज की हुई है इस कैरेक्टर पे. जो हमारी लोकेशन थी, जो हमारे आसपास का एनवायरनमेंट था, वो हमको उस कैरेक्टर से निकलने नहीं देता था. एक बार ऐसा हुआ था कि मैं ये पूरे लुक में थी, एक हॉरर लुक था उसमें, तो वो मैं फुल कैरेक्टर में थी क्योंकि वो वहाँ का जो एनवायरनमेंट था वो सब कुछ वैसा था, घना जंगल था, काला अंधेरा सब कुछ था, आवाज़ इधर उधर से आ रही है, मैं फुल अपने कैरेक्टर में थी. मेरे जितने भी फ्रेंड्स थे वहाँ पे, ये मेरी फ्रेंड थी, ये मुझे सीरियसली वहाँ से देख के हट रही थी कि नहीं सच में मेरे अंदर कोई तो है, कुछ तो है, तो ये बहुत डर, सब लोग बहुत देख के डर रहे थे. तो ऐसा काफ़ी अच्छा एक्सपीरियंस रहा है
एंड जितना हमको शूट करने में मजा आया आप लोगों को भी देखने में मजा आएगा. माझं नाव स्वाती पाटील आहे आणि कॅरेक्टर नाव कीर्ती आहे. आणि रहस्य या मूवीमध्ये कीर्तीचं कॅरेक्टर असं आहे की कीर्ती खूप जास्त स्मार्ट आहे आणि ती एवढी जास्त स्मार्ट आहे की पूर्ण रहस्यामध्ये एंडचं जे रहस्य आहे ते तिनेच उलगडलेलं आहे. एवढी जास्त स्मार्ट दाखवलेली आहे कीर्ती. आणि शूट करताना जे एक्सपिरियन्स म्हणजे लोकेशनचं जेवढे हॉल होते ना की मूवी बघताना तुम्हाला ॲक्शनमध्ये. नमस्कार, माझं नाव ऋतुजा सोनार आणि मूवीमध्ये माझं नाव निशा आहे. निशाचं कॅरेक्टर म्हणजे हा अतिशय धार्मिक दाखवला. मी खूप धार्मिक आहे आणि माझा देवावर खूप विश्वास आहे. आणि मी प्रत्येक आता जे हॉरर मूवी आहे तर त्याच्यामध्ये मला खूप घाबरटसुद्धा दाखवली आहे. तर आता जाणून घेऊयात आपण जे मुख्य नायक आहेत चित्रपटाचे त्यांच्याविषयी की त्यांचं कॅरेक्टर काय आहे आणि कसा होता अनुभव. नमस्कार, माझं नाव लकी बडगुजर आहे आणि फिल्ममध्ये माझं कॅरेक्टर नाव सुद्धा लकीच आहे. फिल्ममध्ये जे कॅरेक्टरचा जो रोल दिला आहे मला तो लाईक लकी असा एकदम कॉन्फिडंट, मॅच्युअर, प्रॅक्टिकल आणि खूप असा ॅटिट्यूड असलेला मुलगा असतो. त्याला देवावर अजिबात विश्वास नसतो. देवावर काय त्याला म्हणजे देवावर नाही राक्षस म्हणजे त्याला त्या गोष्टींची काय घेणं देणं नसतं. कोणी असो समोर, त्याचे पॅरेंट्स असो, त्याची फॅमिली असो, पोलीस इन्स्पेक्टर असो, जे काय असो, तो जे मनात येतो ते बोलून देतो. तो हानी विचार करत की केल्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम होईल. मला कसं आहे, मला देवावर आहे तो म्हणजे विश्वास वगैरे आहे, मला देवाचं भरपूर काय येतं. आणि यांनी जो मला रोल दिला होता तो टोटली असा ऑपोजिट होता की असं दाखवलेलं होतं की याला देवाशी काय घेणं देणं. त्या प्रकारे रोल केला मूवीमध्ये. लोकेशन होतं तिकडे एक सिंगल रोड होतं, सिंगल रोडवरती शूट केलं होतं. तर मी माझ्या पर्सनल कारने शूटिंगला ट्रॅव्हलिंग करायचो. तर जेव्हा शूट चालू असताना जेव्हा आम्ही वर जात होतो तर एक इन्सिडेंट झाला होता. माझ्यासमोर एक कार ओव्हरटेक करून गेलेली आणि एक दोन चार मिनिटानंतर ती कार अशी लटकलेली दिसली आम्हाला झाडांवरती. म्हणजे तिचा ॲक्सिडेंट झाला होता. हो, ते एक झालं होतं. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन परत एक हा टेबल एवढा दगड तो करून लँड स्लाईड होणार होता. मग आम्ही कशी तरी आमची कार तिकडून बायपास केली आणि त्याच्यानंतर आमचा शूट थोडा पोस्टपॉन केला होता. आम्ही तुम्ही या फिल्ममध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केलं, त्याचबरोबर एक भूमिकाही केली आहे. सिद्धार्थ नावाचं मी कॅरेक्टर केलं आहे या मूवीमध्ये. सिद्धार्थ हा एक फॅमिली दाखवलेला आहे, एक लालेश कुटुंबातला. आणि त्याची बायको जी असते जी राजिनी जी आहे ती त्याच्यावर शक करते, थोडी पॉझिटिव्ह दाखवली. आणि याचं भरपूर प्रेम असतं तिच्यावर. तर तिच्या पॉझिटिव्ह असण्यापासून नंतर तुम्ही बघा मूवीमध्ये काय काय घडलेलं आहे, काय नाही, थोडंसं अटके आहे. आणि ॲज अ एक्टिव्ह म्हणून मी काम केलं आहे या मूवीमध्ये. या मूवीमध्ये फार मजा आली. 70-60 लोकांचा क्रू अशा ठिकाणी शूट करायचं जिथं काहीच नाही, काहीच नाही, दुकान नाही, काही नाही, हॉस्पिटल नाही, जवळपास काहीच काहीच नाही, रेंज पण नाही. रात्री 4 वाजेपर्यंत शूट करणं त्या ठिकाणी अशा ठिकाणी ही फार मोठी गोष्ट आहे. कारण तिथं लांडगे, कोल्हे, बिबटे, वाघ, साप, महत्त्वाची गोष्ट साप. फॉरेस्ट डिपार्टमेंटचं फार सहकार्य लाभलं आम्हाला तिथं. आणि लोकल लोकांनीही बऱ्यापैकी सपोर्ट केला आहे आम्हाला. तिथं चॅलेंजिंग काम होतं आणि रहस्य टीमने ते पार पाडले. चॅलेंज ॲक्सेप्ट करून सर्व व्यवस्थित केले, त्यामुळे सगळ्यांनी बघा रहस्य. फार मजा येईल. मी विजय माळी, लाईम रोड सर. माझं काम होतं पूर्ण टीमला हँडल करणे. 70-80 पूर्ण टीममध्ये होते. म्हणजे शहादेहून म्हणजे आमचं इथं शहादेहून 40 किलोमीटर अंतरावर तोरणमाळ हे लोकेशन होतं. सकाळी 7 जायचो तर संध्याकाळी 6-7, 12 तास पूर्ण शेड्यूल असायचा. अँड 2-4 दिवस म्हणजे डायरेक्ट नाईट आम्ही शूट केलेलं 3-4 पर्यंत. तर पूर्ण माझ्याकडेच होतं सर्व हँडलिंग करायचं. तर एक गोष्ट होती की 1 दिवसात 4 शूट केले आम्ही. म्हणजे ते इम्पॉसिबल होते, पॉसिबल केलं आम्ही. म्हणजे पूर्ण टीममधले जे डीओपी वगैरे जे होते ते डायरेक्ट सांगायचे की होऊ शकत नाही, पण आम्ही ते सक्सेस करून दाखवलं. चित्रपटामध्ये शूट करताना तुम्ही तसे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज दाखवले असते बरेचसे, पण काय रिअल लाईफ मध्ये कधी तुम्हाला असं एक्सपिरियन्स आला, अनुभव आला आहे? आला सेटवरच आला आहे. सेटवर आमचा एक फार्म हाऊसला एक शूट चालू होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये होतं ते, गावाच्या बाहेर होतं, एका शेतामध्ये फार्म हाऊस होतं. तिथे आमचा स्टेज होता तो आमच्या सिटीमध्ये होता. आम्ही तिकडून ये जा करायचो. 10 किलोमीटरवर फार्म हाऊस होता सिटीपासून. तर डे नाईट आमचं शूट चालू होतं. कधी कधी रात्री 2 वाजले 3 वाजले. 3 आमचा एक दिवस पॅकअप झाला आणि पावसाचे दिवस होते. एक इन्सिडंट असा झाला, आम्ही त्या दिवशी 3 वाजता पॅकअप केलं. पॅकअप केल्यानंतर काही आपल्या कॅटरिंगच्या 2-3 मेसच्या बाया होत्या, 2-3 लेडीज होत्या. ते बोलले आम्ही इथेच स्टे करतो, आम्हाला सकाळी 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 रेडी करावं लागतं वगैरे. आम्ही येत नाही, आज आम्ही इथेच थांबतो.
ते थांबलेल्या फार्म हाऊस, ऍक्च्युली त्या फार्म हाऊसचा गार्ड पण बाहेर झोपतो, तो पण आतमध्ये झोपत नाही, त्याचं बाहेर एक झोपडी छोटीशी तिथं झोपतो. तर त्या दिवशी मी आतमध्ये स्टे केला, त्या फार्म हाऊसचा लाईट वगैरे काहीच नाही आहे. आता ऍक्च्युली इलेक्ट्रिसिटी वगैरे काहीच नव्हतं तिथे, आमचं जनरेटर वगैरे होतं. तर छोटासा इन्सिडेंट असा झाला दुसऱ्या, म्हणजे पाऊस आला आणि त्यांना आवाज येत होते काही, ते असं आम्हाला म्हणले, ते खरं कुठं आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला त्यांच्याकडून कळलं, ते बोलले काही ना काही आवाज यायचे आम्हाला वगैरे. मग ते पाऊस चालू असताना पळत पळत फार्म हाऊसमधून यांच्या गार्डच्या झोपडीत जाऊन झोपले त्या, आणि सकाळी आम्हाला असं कळलं. असे काही इन्सिडेंट बाकी जंगलामध्ये पण एकमेकांना सेटवर घाबरवणं वगैरे तर आमचं चालूच होतं. तर तिकडं इतके स्लँडिंग रोड्स होते, म्हणजे इतके अपसाईड डाऊन होते, म्हणजे आम्ही इतके, मी तर आता जसं हमोलमधला जो बॉयफ्रेंड दाखवला आहे, तर मी इतके वेळा पडले त्या रस्त्यावरून, कारण की इतके स्लायडिंग रोड्स होते, मग इतके अख्खे दगड वगैरे खूप होतं त्या रोडवर. त्याच्यामध्ये आम्ही शूटिंग केली आणि ते एक टेंटचा सीन होता, त्या सीनमध्ये पण आम्ही म्हणजे खूप हॉरिबल होता, ॲक्च्युली हॉरिबल होत होतं. एक सीन होता ज्यामध्ये या तिघांना पडायचं होतं खाली, तिघांना पडायचं असतं, त्यांना मी एक प्लेस नेमून दिली होती या जागेवरून तुम्हाला या साईडला पडायचंय. तर ते पडले खाली आणि जिथे पडले ना तिच्या डोक्यालाच दगड लागला होता, आणि पडल्यानंतर रडायचं पण होतं मुलांना, खूपच रडायला पण रडत होती कंटिन्यू. नंतर मला यांनी सांगितलं तर तिला लागले लागले तेव्हा आम्हाला कळलं की पण ऍक्टिंग ओरिजिनल झाली तरी इतके दगड होतं, म्हणजे उभं राहणं पण शक्य नव्हतं, खूप दगड होतं आणि त्याच्यावर असं पळायचं होतं. म्हणजे आम्ही सॉन्ग वगैरे पण शूट करत होतो, जसं ते रिलीज झालंय सॉन्ग, तर त्याच्यावर म्हणजे इतकी थीन अशी झाडाची एक लाईन होती, त्याच्यावर हिल्स घालून चालायचं होतं ते खूप, म्हणजे प्लस काय टेक घेतला, कोणता टेक घेतला आम्हाला पण नाही माहिती, कोणता टेक घेतला पण खूप मुश्किल होतं त्याच्यावर तिकडे. मे बी द मोस्ट रिटेक्स वाला सीन तो असेल. एक सीन होता त्याच्यामध्ये, जे आमचं टेंट होतं, तर टेंटमध्ये आमची एक फ्रेंड राहते, ती मिसिंग राहते. तर ती मिसिंग फ्रेंड हिची एकदम क्लोज फ्रेंड दाखवलेली असते, तर हिला एक रडायचा सीन दिला होता की म्हणजे रडू असं, तिथे इतका इतका जास्त ओव्हर रडण्यामध्ये, तर तिथं रडण्याएवढं आणि रिअल वाटत होतं की ते आम्हाला ओव्हर आम्हाला एकदम हसू यायला लागतं. मी जेव्हा कितीकडे बघायचो तेव्हा मला अजून जास्त हसू यायचं, ती माझ्याकडे पाहिजे तेव्हा मला अजून जास्त हसू यायचं. तर माझ्या सर तिकडनं घरी माहिती घेऊन बोलायची की एक द रिटेक, दोन द रिटेक, तीन, पण तो आम्ही तो सीन 16 वेळेस रिटेक केला होता, म्हणजे कोणाचीच काय चुकी नाही, पण हसूच, हां, पण हसूच एवढा येत होता आतून, तर तो रिटेकच होत गेला. तर आपण पाहिलं की वेगवेगळे अनुभव घेत घेत रहस्य या चित्रपटाच्या टीमने संपूर्ण चित्रपट बनवला आहे, आणि असा हा भयभीत हॉरर फिल्म आपल्या समोर येत आहे. लवकरच 7 फेब्रुवारीला येत आहे चित्रपट रहस्य. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले आज या संपूर्ण चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत आहे.